हॅलो फ्रेंड्स, आज आपण कोकणातील काही प्रसिद्ध देवस्थानं बघत आहोत. त्यातलं हे एक म्हणजे धामापूरची भगवती. आता आम्ही कुडाळवरून आम्ही धामापूर म्हणजे आम्हाला जायचं होतं आचऱ्यामध्ये. तर आम्ही आता हे रस्त्यांमध्ये जे काही आम्हाला छान छान असे व्ह्यूज दिसत आहेत ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. कोकण म्हटल्यानंतर सगळीकडे हिरवळही असतेच असते. त्याच्यामध्ये नारळाची झाडं हे तर प्रथम हे दिसणारच तुम्हाला. त्याच्यामध्ये खूप छान असं वातावरण होतं आणि मी रस्त्याने जाताना तुम्हाला काही असे दाखवते आहे. आता आपण हे धामापूर हे एका तुम्हाला माहिती असेल धामापूरची एक स्टोरी आहे. ती म्हणजे धामापूरच्या ज्या नदीमध्ये आधी सोनं मिळायचं, पण ते काही कारणास्तव आता बंद झालं. ज्या लोकांची गरीब परिस्थिती होती, लग्नाच्या वेळेस सोनं नसायचं, त्या टायमिंगला या धामापूर नदीमधून एक हात यायचा आणि त्याच्यातून ते सोनं मिळायचं किंवा एक परडी यायची त्याच्यावरती, त्याच्यातून ते सोनं मिळायचं. आणि जेव्हा तुमचं काही लग्न कार्य पूर्ण झालं तर ते सोनं परत द्यायचं असं प्रथा होती. पण काही लोकांनी ती प्रथा मोडली, ते सोनं रिटर्न दिलं नाही, त्याच्यामुळे ती प्रथा बंद झाली तेव्हापासून. पण हे माझ्या पणजींनी म्हणजे माझ्या सासूने मला सांगितलेली ही एक स्टोरी आहे. ती मला त्यांच्याकडून कळली. आणि हे माझ्या आजेसासूचं माहेरचं देवस्थान आहे भगवतीचं. तर आम्ही तिकडे रस्त्यात जाताना आम्हाला जेव्हा धामापूरचं जेव्हा एक देऊळ दिसलं तेव्हा आम्ही तिकडे पाया पडायला गेलो. आणि ही ती नदी आहे. या नदीमधून तेव्हा सोनं मिळायचं असं एक हे होतं. आता काही लोकांना या गोष्टी माहिती आहेत, काही लोकांना नाही माहिती आहे, त्यांच्यासाठी हे खास. आता आम्ही इथून पुढे चालत गेलो. त्याच्यानंतर आपली देवी, तुम्हाला तर हे देऊळ बघून नक्कीच समजलं असेल आम्ही कुठे आहोत ते. ही आहे भराडी देवी. तर भराडी देवीला आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा आम्ही दुपारी पोचलेलो आणि जास्त गर्दी नव्हती, त्याच्यामुळे मला थोडासा व्हिडिओ काढता आला. पण इथे अलाउड नाही आहे गाभाऱ्यामध्ये. मला जेवढा काढता आला तेवढा मी तुमच्यासाठी हा दाखवण्यासाठी ह्या भराडी देवीच्या देवळातला हा मी तुम्हाला गाभारा दाखवू शकली नाही आहे. जेवढं मला दाखवता येते तेवढं मी दाखवलं आहे. खूप छान नक्षीकाम केलेलं आहे या आतमध्ये गाभाऱ्याला. आणि खरंच खूप छानच असं म्हणजे वातावरण होतं तिकडचं. आम्ही तिकडे गेलो त्या खूप बरं वाटलं आम्हाला. मी फर्स्ट टाईम गेलेली होती. तर तुम्ही पण नक्की जा भराडी देवीला. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, घंटी वाजवा आणि लाईक करायला विसरू नका आणि शेअर नक्की करा. थँक्यू. Ha ha.